नमस्कार, मी अरुण गोरबोले. आपण बघताय माझी मालिका विचार तरंग. त्या मालिकेचा हा 50वा भाग. 49व्या भागात आपण पाहिलं की विवाह संस्थेचं भवितव्य जरा धोक्यात आहे असं वाटतंय. त्याला लागूनच किंवा त्या संबंधीचा एक भाग म्हणजे आजकाल आपण बघतो की साधारणपणे घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि दुसरं लग्न ठरवून बोललं जाणं तेही प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि मागच्या भागात मी म्हटलं तसं की हाही प्रश्न विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही आहे. आता सुशिक्षित समाज जिथं आहे म्हणजे कुठल्याही जातीतला पण सुशिक्षित जे लोक असतील त्यांच्यात हा प्रश्न जास्त आहे. विशेषतः उच्च शिक्षित मुलं आणि मुली यांच्या बाबतीत हा प्रश्न जास्त आहे आणि त्या बाबतीत आता काहीतरी गंभीरपणे विचार करायला पाहिजे असं समाजाने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. खूपशा घटना अशा स्थानावर येतात की पूर्वीच्या काळी कशी प्रथा होती की लग्न दोघांच्या म्हणजे आधी मुलाच्या किंवा मुलीच्या वडिलांनी स्थळ बघितलं, पसंत झालं, स्थळ बरं वाटलं, मग मुलं आणि मुलीला बघितलं, त्यांचं काही बोलणं झालं, त्यांनी पसंत केलं, मग पसंत केल्यानंतर देण्याघेण्याच्या गोष्टी व्हायच्या. ज्याला म्हणायचं की याद्या करूया, म्हणजे अगदी याद्या केल्या जायच्या. आता ते सगळं म्हणजे मुलाच्या बाजूला हट्ट झाला आहे, तुम्ही इतके थोडे सोडून द्या, असं करून द्या, तमूक करून द्या. हुंडा कायदात जरी गेला, बंदी तर हुंड्यावर बंदी आली तरी असं होत असेल आणि अनेकदा लग्न हुंड्यावरून सुद्धा मोडत असत. पण आता अलीकडच्या काळात सुधारणा खूप झाली यामध्ये. कुणी हुंडाबिंडाच्या मागं अडून बसत नाही, एक वयाच्या सोयीने लग्न करू असा विचार वेळी मला सांगतो हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे लग्न ठरतं. लग्न ठरल्यानंतर पूर्वी साखरपुडा नसायचा पण हल्लीकडे साखरपुडा होतो. साखरपुडा होतो, मुलगा मुलगी भेटत राहतात आणि एका दिवशी मुलगी जाहीर करून टाकते मला हे स्थळ बांधलं नाही, मी लग्न करणार नाही म्हणून. किंवा मुलगा सांगतो नाही मला काही स्वभाव पसंत नाही म्हणून. म्हणजे अशा वेळेला समोरच्या बाजूची इतकी मोठी पंचायत होती म्हणजे मुलीने जर नकार दिला तर मुलाच्या बाजूने सांगितलं असतं लग्न ठरलं आहे आता अमुक तारीख निघते वगैरे सगळं साखरपुडा झाला. त्यांना तोंडशी पडल्यासारखं होतं. चर्चा सुरू होती की मुलात काहीतरी खोट असेल, मुलाच्या कुटुंबात काहीतरी खोट असेल. समजा मुलांनी नकार दिला तर मुलीच्या चारित्र्याविषयी शंका यायला सुरुवात होते आणि मग ह्याला अंतर राहते त्या मुलाचं किंवा मुलीचं पुन्हा लग्न ठरताना. कारण कुणी चौकशी करत ना काय झालं, बाबा ही मुलगी कशी आहे, किंवा स्थळ कसं आहे मुलाचं. आपापच त्या गावातले किंवा आजूबाजूचे लोक सांगतात की मी असं लग्न ठरलं होतं पण ते मोडलं आणि मग त्यांची लग्न परत ठरताना मोठीची केली होती. म्हणजे विनाकारण कसं म्हणतं की बदनामीला तोंड द्यावं लागतं. मला एक गोष्ट कळत नाही की अशा नकारामध्ये खूपदा कारण असं असतं की बऱ्याच वेळा की कुठंतरी प्रेम आहे माझं. अशा वेळा मुलं किंवा मुलीला आधीच सांगावं ना किंवा माझं प्रेम आहे, मला संमती द्या तुम्ही, नाही तर मी ते लग्न करीन. पण ते न सांगता इथपर्यंत येऊन द्यायचं आणि मग आयत्या वेळा लग्न मोडायचं किंवा साखरपुडा झाल्यानंतर ते योग्य आहे का? दोन्ही कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नाही ना. त्यांच्या प्रतिष्ठेला हे धोका देणार आहे. याही पुढं कर म्हणजे अगदी लग्नाच्या आदल्या दिवशी नकार दिलेसुद्धा उधळणं आहे. म्हणजे झालेला खर्च तर सोडाच, पण म्हणजे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका बसतो ना दोन्ही कुटुंबाच्या बसतो. तेव्हा या उद्देश मुलांनी किंवा मुलींनी पूर्णपणे फ्रँक असणं, परखडपणे आपल्या आईवडिलांना सांगणं हे आवश्यक आहे. आणि आईवडिलांनीसुद्धा शेवटी लग्न मुलाला किंवा मुलीला करायचं, आयुष्य त्यांना काढायचं आहे, तेव्हा त्यांच्या पसंतीला मानून द्यायला पाहिजे आपण. भले आपल्याला एखादं स्थळ पसंत नसलं मुलाचं किंवा मुलीचं तरी सुद्धा संमती द्यायला पाहिजे. नाही संमती तर त्यांचं ते करतील, पण हा असं काहीतरी होईल म्हणून मुलांनी किंवा मुली लपवूनच ठेवणं आणि आयत्या वेळाचा स्फोट करणं हे अगदी माझ्या कल्पनेत योग्य नाही, म्हणजे न्याय नाही आहे. ज्याला आपण म्हणू ती जस्टिफायबल, त्याचे कुठल्याही तऱ्हेने समर्थन करता येणार नाही आणि मुलाची आणि मुली किंवा मुलींची चूकच आहे मोठी. आता पुढचा प्रकार म्हणजे हा लग्न होण्यापूर्वी तरी झालं, लग्न झाल्यानंतर एका दोन महिन्यातच कोणतरी एकजण मुलगा किंवा मुलगी नकार देते पुढं संसार करायला आणि घटस्फोट पाहिजे म्हणून मागे लागते. आणि मग अशा वेळेला जे मी यात आधीच्या प्रकारचं तेच होतं ना, घटस्फोटाची प्रक्रिया तशी म्हणली तर सोपी नाही आहे. तर ती चालताना एकमेकाला काहीतरी दोषारोप तर करावा लागेल. संमतीनं घटस्फोट घेणं चांगलं पण तेही दरवेळा होतंच असं नाही.
आणि मग एक मग आरोप प्रत्यारोप त्याचे चार चौघा म्हणजे दिंडवडे हे सगळं होतं. पण खूप त्याच वेळा कारण असतं की माझं अमुक मुलावर प्रेम आहे, अमुक मुलीवर प्रेम होतं, पण तुमचा विरोध म्हणून मी काय बोललो नाही, पण आता मला हे शक्य नाही लग्न करणं, म्हणजे लग्न चालू ठेवणं, मी त्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर लग्न करणार. पण अरे मला असं वाटतं ह्या मुलांना किंवा मुलीने सांगायचं, अरे अक्कल नाही का तुम्हाला हे सगळं आधी सांगायचं ना, का लग्नात तुम्ही उभं कशा राहिला, लग्न करून तो खर्च करून लोकात गाजवा लग्न करणं आणि पुन्हा बोलणं, म्हणजे ह्यात केवळ जो माणूस मुलगा समजा मुलाने लग्न बोललं तर मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, मुलीनं बोललं तर मुलाच्या पुरुषत्वावर संशय घेतला जातो, किंवा त्याला काय बाहेर खाली पण आहे का, काय अजून याचं लफडी आहेत का, म्हणजे हे खरं कारण नसेल नाही कदाचित, केवळ एक माझ्या स्वभाव पडलेलं असंही कारण असेल, पण असं स्पष्टपणे कोणी सांगत नाही आणि सांगितलेलं लोकांना समाजाला पटत नाही ते. किंवा मला असं वाटतं की ह्या बाबतीत आता मुलं किंवा मुली लग्नाच्या वेळेला मोठ्या झाल्या असतात, 24-25 तरी वय असतं कमीत कमी, अशा वेळेला स्पष्टपणे जबाबदारी घेऊन सांगायला पाहिजे की मला हे स्थळ बांधलं नाही, मी याचे लग्न करणार नाही किंवा हिचे लग्न करणार नाही. हा दोघांनाही आता पूर्ण स्वातंत्र्य आहे ना, बस सुद्धा मुलं काय मुली काय मिळवत्या असतात, लग्न अजून त्यांचा अर्थच असं नाही किंवा त्याच मुलाशी किंवा मुली लग्न असंही काही नाही. मग अशा फ्रँकली सांगा ना की मग नाही करणार. हा इतका सगळा पुढचा प्रपंच होईपर्यंत समाजात ज्या पुढे नालस्ती होईल इथपर्यंत ताईपर्यंत थांबायचं असणार ना, पण नाही करत लोक, म्हणजे काय मला अजून गोडबंगाल समजलं नाही. आणि एक मानतो पटत नाही असं जर म्हणणं तर 2 महिन्यात पटत नाही आहे तुम्हाला निष्कर्ष कसा निघतो किंवा लग्नाच्या आधी म्हणजे साखरपुडा झाल्या लग्न आहे याच्या मधल्या काळामध्ये ज्या गाठीपुढे त्यातच कुणीतरी साक्षात्कार होतो की नाही बा इथं माझं पटणार नाही किंवा यातून माझं पटणार नाही. अरे माणसं 5-5, 6-6 वर्षेस प्रपंच केला तरी त्यांचे स्वभाव एकमेकाला पुरते कळत नाही, नवरा बायकोचे आणि तुम्हाला काय 2-4-6 गाठीभेटीत कळलं सगळे स्वभाव, पण हे कुणाला बोलायचं कुणाला ना. बरं हे जे मोडणारे असतात मुलगी किंवा मुलगी असतात, प्रत्येक म्हणजे मुलगी किंवा मुलगी दोघांच्याकडे मी सारखाच जोर देतो, ते घोड्यावर स्वार असतात ना, नाही तुम्ही मला सक्ती करू शकत नाही, सक्ती नाहीच करणार ना आम्ही, काही कोणी लग्न करणार नाही, सक्ती लग्न तुलाच करायचं आहे, संसार तुलाच करायचा आहे. पण मग ते आधी सांगायला काय झालं तुझं, पण नाही सांगा. आणि खरोखरी त्यातनं त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांची अवस्था किळवण आणि कुटुंबाची अवस्था किळवण, त्यांच्या पाठच्या भावा बहिणीची लग्न ठरताना पंचायत येतात, जसं एखादा शिक्का बसतो ना, एखाद्या माणसाने समजा अफरातफरी जेलमध्ये गेला तर त्या कुटुंबावर शिक्का बसतो ना, तशा तऱ्हेचा मॅरिटल रिलेशनमध्ये शिक्का बसतो. आणि एखाद्या आपल्या एखाद्या करणीमुळं आपल्या कुटुंबाला अपमानित व्हावं लागेल अशी कृती करणं योग्य नाही. बरं तुमच्याकडे अवधी असतो ना, आधीच वेळेत सांगायला काय हरकत आहे, पण नाही सांगितलं. मला असं वाटतं की याचा सुद्धा सर्व उपवर तरुण तरुणींनी विचार करा, हे योग्य नाही आहे, तुम्ही तुमचा निर्णय. बरं तुम्ही प्रेम केलं असलं तर धाडसानं प्रेम निभावा ना, त्यापुढे शिरी फरायच्या गोष्टी नुसतंच ऐकताय तुम्ही, तसं करू नका ना, निभावा पाहिजे. मग काय जी संकट येतील त्याला तोंड द्या, पण हेही करायचं नाही आणि तेही करायचं नाही आणि लोकांना कुटुंबाला खड्ड्यात घालायचं हे प्रकार कृपया थांबायचं मला वाटतं. थोडा गंभीर आणि ज्वलंतच विषय आहे, कुणाला मी सांगितलेलं आवडेल नाही आवडेल, पण केव्हा तरी हा वयाच्या ह्या टप्प्यापर्यंत हा विचार नक्की करावा असं वाटतो की आपल्याला जो अनुभव आहे त्यांना लोकांना शहाणे करायचा प्रयत्न करावा. समर्थ म्हणजे जे जे आपण स्थळे ते सगळ्यांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन, असं आपल्या माझ्या मंजुराप्रमाणे मी प्रयत्न करतो. ज्या दरवर्षी ते तंत्र आहे पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आदित्य समजा, नमस्कार.